सयाजीराव खंडेराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे अधिपती होते. त्यांनी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन सुरळीत चालावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीत सक्तीचे प्राथमिक शिक्षण योजना सुरू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. तसेच त्यांनी गावोगावी वाचनालये, फिरते वाचनालये सुरू केली. आज आपण विद्यार्थ्यांना गुणग्राहक राजा हा पाठ शिकवणार आहोत. या पाठात सयाजीराव गायकवाडांच्या आयुष्यातील एक प्रसंग आपण सांगणार आहोत. एक दिवस सयाजीराव गायकवाड फेरफटक्यासाठी निघतात तेव्हा त्यांना सूरपारंब्याचा खेळ खेळणारे दोन चपळ मुले दिसले. या मुलांचा खेळ सयाजीरावांना खूपच आवडला. तो त्यांनी आपल्या पत्नीस व मुलांनाही दाखवला आणि त्या मुलांना भेट म्हणून जरीची टोपी दिली व खाण्यासाठी मिठाई दिली. यातील एका मुलाचे नाव होते गजानन. हा गजानन अभ्यासातही हुशार होता. हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला. चला तर ही गोष्ट आपण विद्यार्थ्यांना समजून सांगूयात.